हरवलेली आहे. जगदीश भाईची बॅट हरवली, जर बॅट कोणाला सापडली तर 2000 रुपये बक्षीस दिलं जाईल. 2000 रुपये तुम्हाला बक्षीस दिलं जाईल. प्रतीक पाटील यांची बॅट जर कोणी आणून दिली तर बॅटचं रंगरूप सांगून ठेवा, जेणेकरून कुठे असेल तर ती आणून दिली जाईल. फोटो पाठवा, स्टेटस ठेवा, कारण खूप महत्वाची बॅट असतं. सर्वात जास्त एखादा बॅट्समन आपल्या बॅटवर प्रेम करत असतो. नक्कीच या स्पर्धेचं उद्दिष्ट खूप छान आहे समीरजी. या स्पर्धेचं उद्दिष्ट म्हटलं ना तर सुदर्शन एमर्जिन म्हटलं तर उदयमुख खेळाडू म्हणून आपण त्याचं कौतुक करणार आहोत. चला मॅच सुरू करा. मनीष गायकवाड, अनिकेत गायकवाड, A1 जोडी. जर निलेश गायकवाड याने जर विकेट घेतला सूरजचा तर 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. A1 जोडी आता मात्र बिग सपोर्टिंग करतायत निलेश गायकवाड याला. चला गेम सुरू करूया. पहिला बॉल, पहिला ओव्हर, निलेश गायकवाड समोर बॅट्समन किशोर म्हात्रे. मॅच संपून 10 मिनिटं झाली, भरपूर उशीर घेतात. चला नियाल स्पोर्ट्स जास्त वेळ घेऊ नका. तर आमचे खर तर बंधुतुल्य सन्माननीय शांतारामजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर शांताराम दादा म्हात्रे आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावा. मॅच इज ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल वाईड बॉल. सायनेट केबलचे आमचे ओनर अरुण पाटील आज या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिला बॉल वाईड, त्यानंतर मात्र पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे किशोर म्हात्रेनं सरळ दिशेने केलाय हा लॉंग 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 ऑनला खणखणीत षटकार. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर किशोर म्हात्रेनं षटकार टोकलाय. लिजेंड म्हणा आज या मैदानावर खूप चांगला पाहायला मिळतोय. की जरी मी म्हटलं ना की वयानं वाढले असले ना आज ओवळे गावातील हे खेळाडू, परंतु आज अजूनही तोच दरारा, तोच क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय.
षटकार पहायला मिळाला आणि त्यानंतर धावसंख्या 7 7 धावा डबल कवर मॅच सुरू आहे नियाल स्पोर्ट्स विपक्ष स्वरा स्पोर्ट्स हा मॅच खूप चांगली फाइट सेमी फायनल फर्स्ट हा चांगला चेंडू हा चांगला चेंडू होता परंतु असं पाहिलं तर चेंडूला जास्त बाहेर निघताना देखील पंचांनी हेरलो आणि त्यानंतर मात्र शशिमेयर सरांनी वाईट बॉल घोषित केलाय अवांतर धाव आणखी एक मिळाली आहे या स्पर्धेचं एक आकर्षण आणि वैशिष्ट्य सांगायचं झालं ना तर बेस्ट फिल्डरसाठी 3000 रुपये अवॉर्ड आणि उदयमुख इमॅजिन प्लेअर रायझिंग स्टार उदयमुख खेळाडूसाठी 3000 मग आज या ओळे गावामधला कोण असेल तो उदयमुख खेळाडू ज्याला 3000 बक्षीस मिळेल खूप चांगलं आयोजन आणि बॅट्समन बॉलर फायनल मॅन ऑफ द मॅच साठी गोल्ड कॉइन कौतुक करेन मी साई स्पोर्ट्स ओवळे तुमचं सर्वांचं चेंडू असं मात्र याच प्रवीण मुंगाजीच्या जवळून चेंडू जातोय डी फाइन लेग कडे मामे मात्र शर्तीचे प्रयत्न करतोय तिथे मात्र पहा किशोर मात्रची रनिंग बिटवीन थोडी खराब कारण जो नॉन स्ट्राईकचा सूरज आहे तिसरी धाव घेण्यासाठी देखील धावत होता परंतु समोरचा बॅट्समन 2 धावा पूर्ण करू शकत नाही तोपर्यंत 2 धावा मिळतायत ओले गावातील आमचे सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक वरिष्ठ नागरिक असतील त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर प्रकाश मात्रे ज्येष्ठ क्रिकेटर आपल्याला ही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावा हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लागला यस अति काही संकटात नाही सूरज सारखा एक महत्वाचा फलंदाज होईल बाद फलंदाज सूरज धावचित बाद आणि ए वन जोडी आणि 1000 रुपये विकेट साठी लावलं जरी रन आउट झाला असला ना तरी मात्र निलेश गायकवाडला 1000 रुपयाचं बक्षीस मनीष गायकवाड ए वन जोडी यांच्याकडनं हे बक्षीस या ठिकाणी दिलं जातोय खर तर आज बघितलं ना प्रवीण गायकर समीर सोमणे सर प्रवीण गायकर आपण बघितलं ना तर आज निहाल स्पोर्ट्सचा जो स्टँड आहे ना आज भरकच भरलेला आहे निलेश गायकवाड ज्याचा उल्लेख केला की तो कोणत्याही संघातून खेळत नाही परंतु ओवले प्रीमियर लीगची मजा घेतोय खूप चांगला फटका परंतु प्रवीण मुंगाजीच्या डोक्यावरनं फ्लाय झाला बॉल चेंडू गेलाय डीप फाइन लेगला चौकार टोटल रन्स 14 धावा डबल कवर या चौकाराच्या मदतीनं लागले आहेत ऑन स्ट्राईक बॅट्समन किशोर मात्रे सतीश गरत आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हावं सतीश गरत सुखदेव गायकवाड सतीश गरत या साऱ्या मंडळींना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावा आज आता आमचे आयोजक सर्वांना तुमच्यावर लक्ष केंद्रित करून आहेत हा चेंडू सरळ दिशेने केलाय लॉंगॉन एरियाकडे सिंगल मिळाली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु खराब फेकी मिळाल्या 2 धावा टोटल स्कोर पहिल्या ओव्हर मध्ये 16 आल्यात निलेश गायकवाडच्या या षटकामध्ये 16 धावा येणं म्हणजेच मी म्हणेन स्वरा स्पोर्ट संघासाठी खूप चांगलं योगदान पहिला षटक 16 धावा त्यानंतर मी विनंती करतोय प्राचार्य आमचे संतोष मात्रे संतोष विष्णू मात्रे मुख्याध्यापक आपल्याला ही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे लहू वाजेकर असतील आमचे गीतकार संगीतकार या सर्व मंडळींना आपण विनंती करूया आज आमची सारी ग्रामस्थ मंडळी जी आहे ना अगदी मैदानाच्या सभोवताली या स्पर्धेचा आनंद घेत आहेत परंतु त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं वा तिकडे प्रतीक पाटील थोडा टेन्शनमध्ये आलाय त्यांची आवडती बॅट अर्थातच हरवलेली आहे ज्या कोणाला मिळाली असेल बॅट त्याला 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल जगजीत दापोलकर म्हणतायत की ती बॅट विकली देखील असेल प्रतीक पटेल टेन्शन मध्ये आलेत बॅट त्यांची हरवली मॅच देखील हरवलाय आज
कुठल्या कंपनीची आहे? संस्कार, संस्कार कंपनीची आहे. पहा कोणाला मिळाले असेल तर द्या. प्रत्येक पाटीलला ती बॅट 2000 तुम्हाला लगेच देतील ऑन कॅश. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. प्रसाद गायकवाड येतोय गोलंदाजीसाठी. समोर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय तो विद्याधर. विद्याधरनं पहिल्याच बॉलवर उत्तुंग फटका केला. यस, बॉल इज गो आउट ऑफ पार्क. हा येतोय खणखणीत षटकार. प्रसाद गायकवाडच्या पहिल्या बॉलवर षटकार ठोकल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावर. फर्स्ट सेमीफायनल फार महत्वाचा मॅच आहे सुदर्शन. या दरम्यान आमचे धर्माबाई म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. या धर्माबाई म्हात्रे ज्यांनी अखिल भारतीय सेनेतून देखील पद भूषवलंय. आणि नावाशेवा म्हटलं ना तर धर्माबाई म्हात्रे आणि सुनीलजी म्हात्रे ही जोडी देखील फार प्रसिद्ध झालेली आहे. आणि त्यांचं वर्गातील धर्माबाई म्हात्रे यांचं आगमन झालं. आणि या फलंदाज देखील बाद झालाय. दुसऱ्या बॉलवर लगेच पलटवार केलाय. विद्याधर म्हात्रे यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. फलंदाज बाद होईल दुसरा. बॅक टू डग आउट. एक महत्त्वाची अनाउन्समेंट. सिद्धिविनायक आणि जान्हवी तुम्हाला देखील टॉससाठी यायचे. आता दोन्ही टीमच्या संघनायक सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आणि जान्हवी स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या संघनायकाला सेकंड सेमी फायनल. आता आपण सर्व जे खेळलो 3 दिवस आता आपल्याला फक्त त्यांच्या मॅच पाहायचे आहेत. सेमी फायनल पहिली चालू आहे. सेमी फायनल दुसरी असेल. जान्हवी स्पोर्ट्स आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस टॉस साठी. नवीन बॅट्समन आलाय आयुष म्हात्रेनं मात्र हा डिफेन्स पद्धतीने केला. पहा मगाशी आयुष म्हात्रेचा जो षटकार आला होता तो देखील फार फायदेशीर ठरला होता या संघाला. तोच फलंदाज मात्र स्ट्राईक लावतोय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू हलकसे तटवलंय. गलीच्या दिशेने सिंगल मिळेल. सिंगलनं संघाची धावसंख्या वाढते. 23 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. षटक सुरू आहे. तिसऱ्या 4 षटकांचा मॅच आहे. आणि घड्याळामध्ये बघितलं तर 4:17 झाले आहेत. अजून 2 सामने आपल्याला खेळायचे आहेत. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. आणि 4 षटकांचे प्रॉपर सर्व सामने झालेत याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. नेक्स्ट बॉल. प्रसाद गायकवाड एक ऑलराउंडर खेळाडू आहे. आज प्रसाद बघितला तर गोलंदाजी आणि फलंदाजी ही दुहेरी भूमिका करत असतो. परंतु जर बघितलं तर खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. कमबॅक करून देतोय प्रसाद गायकवाड. निहाल स्पोर्ट्स संघाला कमबॅक करून देण्यामागे खूप चांगलं श्रेय आहे. फुलटॉस बॉल. फुलर लेनचा बॉल सरळ बाटने केलाय. किशोर म्हात्रेसाठी हा बॉल होता. सिंगल मिळेल. या सिंगलनं टोटल देखील पाहायला मिळते ती 24. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आणि या ओव्हरमध्ये 8. नेक्स्ट बॉल. फर्स्ट सेमी फायनल ओवले प्रीमियर लीग चे हे आयोजन आपण पाहतोय. आता मात्र सर्व ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद या आयोजनासाठी खूप चांगलं. आयुष गायकवाडचा हा बॉल अगदी सिली मिड ऑफ कडे. निलेश गायकवाडच्या हातामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. घट धोका आणि धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न केला किशोर म्हात्रेनं. आणि फलंदाज होईल बाद धावचित बाद किशोर म्हात्रे. बाकी डग आउट.
धाव संख्या धाव फलकावर दोन गड़ी बाद झालेत आणि टोटल 24 या आकड्यावर पाहायला मिळते ही धाव संख्या। पहिल्या ओव्हर मध्ये निलेश गायकवाडने 16 धावा दिल्या होत्या, त्यानंतर पहिल्या बॉलवर षटकार देखील आला होता प्रसाद गायकवाडवर, परंतु काय कमबॅक केलाय, कमालीचा कमबॅक मी म्हणेन प्रसाद गायकवाडचा। त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 9। अशा परिस्थितीमध्ये दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय 24 धावा धाव फलकावर। आपण पाहत आहोत ओले प्रीमियर लीगचा हा थरार, अगदी खूप चांगलं आयोजन, तुम्हाला सर्वांना आवडणार या वर्षातलं आयोजन साई स्पोर्ट्स ओवळे यांच्या माध्यमातून हे आयोजन पाहायला मिळालं। आणि साई स्पोर्ट्स ओवळे यांनी केलेली मेहनत, खरं तर आपण सर्व त्यांचं कौतुक करूया। हा चेंडू पहिलाच बॉल संतोष मात्रेतला वाईडिश लॉंग ऑन कडे खेळतोय, हा येतोय पहिलाच षटकार। उदयमुख खेळाडू, खरं तर आपण ज्या पद्धतीनं या उदयमुख खेळाडूंपैकी एका खेळाडूला 3000 रुपये देणार आहोत बक्षीस, त्यापैकी जर विनीत पाटील आणि आयुष गया जे दोन्ही फलंदाज आहेत, विनीत आणि आयुष दोन्ही उदयमुख आहेत। यस, सेकंड बॉल वर पलटवार केलाय आणि फलंदाज विनीतला तंबूचा रस्ता दाखवलाय। संतोष मात्रेनं टिपलाय झेल स्वतःच्या गोलंदाजीच्या फॉल अँड थ्रो मध्ये, म्हणजे स्कॉट अँड बोल्ड फलंदाज बाद होईल विनीत। चला टॉस मी मगाशी की अनाउन्समेंट केलं की सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाच्या संघनायक आणि जान्हवी स्पोर्ट्स आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, चला सेकंड सेमी फायनलचा टॉस करण्यासाठी आपण यायचंय। फर्स्ट इनिंग संपायच्या आतमध्ये तुम्हाला नाणेफेकी करावी लागेल, मग 4 षटकांच्या मॅच आहेत, तुम्हाला जर जास्त उशीर लावला तर कदाचित मग 3 षटकांचा खेळावा लागेल, त्यामुळे पहा पहिला इनिंग पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होण्याच्या अगोदर तुम्हाला टॉस साठी यायचं आहे। चला या नंदकुमार गायकवाड, सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, जान्हवी स्पोर्ट्स आपण देखील यावं। यस, बॅट्समन इज आउट, बॅक टू बॅक सेकंड विकेट संतोष मात्रेला मिळालेली अजून एक दुसरी सफलता। खूप चांगला कमबॅक, खूप चांगले बॉलिंग पाहायला मिळाले, पहिला षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट। न्यू बॅट्समन प्रेमचंद पाटील, आजूबाजूने बराच आवाज येतोय प्रेमचंद पाटील। ओला प्रीमियर लीग संपल्यानंतर खाडीमध्ये हा टी शर्ट घालून जाणार 100% मासेमारी करण्यासाठी। काय अश्विन, एक डॉट बॉलला 100 रुपये, विरोधात बक्षीस, हा विरोधात बक्षीस आहे, म्हणजे प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपये प्रेमचंद पाटील। पहा अश्विन पाटील याने लावलेलं पारितोषिक, आता जिद्द, इथून जिद्द तयार होईल प्रेमचंदची। प्रेमचंद पाटील हसी मजाक हा विनोदी कलाकार आहे, परंतु आपल्याला बॅटिंगला संधी मिळाली 7व्या क्रमांकावर। इथे मात्र हलकस तटवला, सिंगल मिळाली आहे, डॉट बॉल तर नाही आहे, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये अंपायर कॉल रिव्ह्यू, टीव्ही अंपायर चेक केला जाईल बॉल लागलाय की नाही प्रॉपर। आपण डिसिजन इज नाऊ पेंडिंग, प्रेमचंद पाटील बॅट्समन इज नॉट आउट।
अरे प्रेमचंद पाटील पहा, जर सुपला शॉट, आजकाल सुपला शॉट म्हणजेच पल्लू स्कूप, जर तुम्ही खेळलात तर 500 रुपयाचं पारितोषिक, 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रतीक पाटील भाई यांच्या वतीनं प्रेमचंद पाटील साठी खास ऑफर. आणि एका बाजूला टॉस केला जातोय शंकरजी म्हात्रे, शंकरदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते, अर्थातच सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधात जान्हवी स्पोर्ट्स. जान्हवी नसता तर तिथे रिबेल असता, रिबेल स्पोर्ट्स. प्रेमचंद ने सुपला मारला की काय, आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. हा येतोय प्रेमचंदच्या बॅट मधून चौकार. सिद्धिविनायक एंटरप्राइजेसनं टॉस जिंकला, यानंतर लगेच मैदानात उतरायचं आहे इमिजिएटली. तुम्हाला मॅच जसं संपेल सेकंड सेमीफायनलला आपण सुरुवात करणार आहोत, परंतु सुरू असणारा सामन्याचा विचार केला तर 3 षटक आणि 37 धावा. चला स्पीडअप करा, लास्ट ओव्हर घेऊन येणार कोण गोलंदाज, स्पीडअप करा, स्पीडअप. अर्थातच प्रवीण मुंगाजीच्या हातामध्ये बॉल दिलाय, म्हणजेच लास्ट ओव्हर घेऊन येईल माम्या प्रवीण मुंगाजी. 37 धावा, 3 षटक, म्हणजेच 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा प्रवीण मुंगाजी. खर तर टेंबोडे या ठिकाणी 40+ मध्ये मालिकावीर म्हणून त्याला बक्षीस मिळालं. मंकडिंग विकेट साठी फेमस लिंबू तोच माम्या, अर्थातच प्रवीण मुंगाजी. खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि आजकाल माम्या सुपला शॉट मध्ये फाय माहिर झालाय पॅडल स्वीप मध्ये, परंतु तो गोलंदाजी करेल समोर बॅट्समन आयुष, आयुष म्हात्रे, रायझिंग प्लेअर, उदयमुख खेळाडू. यस, पहिल्याच बॉलवर माम्याने दांडी गोल, क्लीन बोल्ड, फलंदाज होईल आयुष, त्रिफळाचित बाज. न्यू बॅट्समन चंदन म्हात्रे, चंदन म्हात्रे येतोय. खर तर 7वा क्रमांक, ज्यावेळी बॅट्समन प्रेमचंदला 8व्या क्रमांकावर चंदन येतोय. आता मात्र संघ थोडा अडचणीत आलाय. सोहम स्वरा स्पोर्ट्स संघ, निहाल स्पोर्ट्सच्या संघाच्या विरोधात आता मात्र सुरुवात खूप चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, त्यानंतर 9 धावा आल्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 12 धावा आल्या होत्या. 2 गडीबाद नक्कीच झाले होते. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर. माम्याचा हा खोलवर पद्धतीचा बॉल चंदनने सरळ दिशेने केला लॉंग ऑन कडे, पायानं अडवलाय. व्हेरी गुड फिल्डिंग. सुमित म्हात्रे त्या ठिकाणी होता आणि तिथे मिळतील 2 धावा. या 2 धाव्याने टोटल स्कोर गोज ऑन 39 रन्स. एकोणचाळीस धावा धावफलकावर. विकास सरांचं इथे आगमन झालंय. विकास जी आपला हार्दिक स्वागत. बेस्ट टायमिंग स्ट्रोक आणि त्या ठिकाणी यश होता कदाचित. सुखदेव ऐकवड कुठे आहेत? त्यांचे सुपुत्र आहेत यश, ज्याच्या हातातून जेल निसडलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल मिळालेली धाव प्रेमचंद पाटील सुपला शॉट साठी 500 रुपये आहेत. पल्लू स्कूप प्रतीक पाटील वाट पाहत आहेत कधी पल्लू स्कूप मारेल. अशा परिस्थिती पुन्हा एकदा खरं तर आपण पाहिलं. प्रसाद गायकवाड आता क्लोज किपिंग करतोय. 40 धावा धावफलकावर. 4-0-40 माम्याचा हा बॉल, फुलटॉस बॉल लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. सुमित आहे त्या ठिकाणी, सिंगल मिळेल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या 41 या आकड्यावर
खूप चांगलं रोखलंय, खूप चांगलं मिमेन थांबवलंय खर तर या प्रवीण मुंगाजीनं स्लॉग ओव्हर मध्ये. अनुभव आहे प्रवीणकडे अनेक वर्षातून, आज आपण बघितलं तर अजनबी ओवली संघातून त्यानं क्रिकेट खेळलाय आणि आजही ओवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप चांगली बॉलिंग. चंदन मात्रेचा हा ट्रिफलाची तरतात दंडा उडवलाय, ऑफ स्टंप फलंदाज बाद. ओनर अमित पाटील आणि अमित पाटीलने जर षटकार मारला ना तर सतीश म्हात्रे यांच्याकडनं त्याला 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. अमित म्हात्रे अमित पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे षटकारासाठी 1000. सतीश म्हात्रे आणि तो देखील बाद, अगदी आणखी एक फलंदाज त्रिफलाची बाद. प्रवीण मुंगाजी व्हेरी गुड बॉलिंग. तर नक्कीच पहिल्या चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि चार षटकांमध्ये टोटल स्कोर आपण पाहतोय तो 41 धावा म्हणजे 42 धावांचं लक्ष्य. मी विनय पाटील लंबूभाई विनय पाटील आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. ऍडव्होकेट समीर म्हात्रे तुम्हाला आमंत्रित करीत आहेत की आपण व्यासपीठावर येऊन विराजित व्हा. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय, टोटल रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 41 म्हणजे 24 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कसा केला जाईल हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मान्यवरांचा आपण शुभ सन्मान. लगेच उतरा, लगेच मैदानात उतरायचंय, जास्त वेळ घेऊ नका. चला आम्ही एका बाजूला सन्मान करीत आहोत तोपर्यंत तुम्ही मैदानात लगेच दाखल व्हा. तर स्वागत सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय शंकरदादा म्हात्रे यांना की आपण या आज या ओला प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुमचा आज एक लिजेंड प्लेअर म्हणून एक वरिष्ठ खेळाडू म्हणून तुमचा शुभ सन्मान केला जात आहे. तर शंकरदादा म्हात्रे आपण यावं आणि ऍडव्होकेट समीर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपला शुभ सन्मान होत आहे. एक काळ गाजवलाय खरं तर, कोणतीही स्पर्धा ओपन ग्रामीण रायगड मध्ये मुंबई मध्ये या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून गोलंदाजीतून जो दरारा ज्यांनी गाजवलंय हे काल क्रिकेटचं ते शंकरदादा म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. खरं तर ऍडव्होकेट समीर म्हात्रे यांचे मामा आहेत परंतु आज ते पाहुण्यांच्या भूमिकेत लिजेंड प्लेअर म्हणून त्यांचा शुभ सन्मान. त्यानंतर दुसरे मामा जगदीश दापोलकर हे देखील लिजेंड प्लेअर आहेत यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. या ओले गावाला खरं तर यष्टी रक्षक म्हणून जुन्या काळापासून प्रल्हाद गायकवाड, त्यानंतर जगदीश दापोलकर, त्यानंतर प्रमोद गरत हे यष्टी रक्षक असे होते की कितीही वेगवान चेंडू असू द्यात स्वतःच्या अंगावर चेंडू झेलणार परंतु चेंडू सोडायचं नाहीये. ही मात्र खूप कामगिरी राहिली आहे. जगदीश दापोलकर आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार, त्यांचा शुभ सन्मान केला जात आहे. त्यानंतर धर्मबाई म्हात्रे आपणही यावं, धर्मबाई म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे. धर्मबाई म्हात्रे यांचाही काल त्यांनी गाजवलाय त्यांच्या या कालामध्ये. तर मी आमचे दाद्या शांताराम म्हात्रे यांना विनंती करतोय, दादा आपण या आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान करावा. धर्मबाई म्हात्रे खर तर अखिल भारतीय सेना म्हटली तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी देखील कार्यभार सांभाळलाय. त्यानंतर न्हावा शेवा जेएनपटीमध्ये देखील खूप चांगला दरारा त्यांचा राहिला, अनेकांना रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिलं. ते आपल्या ओले गावातील धर्मबाई म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान होतोय. धन्यवाद धर्मबाई म्हात्रे, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तर विनायक म्हात्रे पाटील, विनायक पाटील, विनय पाटील आपल्यालाही विनंती आहे आपण यावं. भाई ज्यांनी अनेक वर्ष टेनिस क्रिकेट देखील खेळलेत,
विस्का फूड मध्ये ते आजी कार्यरत आहेत आणि ऍडव्होकेट समीर मात्रे यांच्या वतीने विनय पाटील अर्थातच भाई यांचे ते शुभ सन्मान केला जात आहे। धन्यवाद भाई, आज ओवले गावातील प्रत्येकाचा मान सन्मान आज या ओपीएलच्या माध्यमातून केला जात आहे। अशा सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतोय आणि लगेच उत्तरादाला आपण सुरुवात करणार आहोत। व्यासपीठावर अमितभाई मुंगाजी हे देखील उपस्थित आहेत, त्यांचंही शाब्दिक सुमनाने आपण स्वागत करूया आणि जाऊया उत्तर अर्धामध्ये जिथे मात्र येणाऱ्या 24 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 42 धावांची गरज आहे। हे आव्हान कशा पद्धतीने पार होईल कि या आव्हानाला रोक किंवा डिफेन्स करण्याचं कार्य करेल हा संघ ऐकूया पुन्हा एकदा आमच्या रॉकस्टार समालोचक अर्थात ज्यांनी या ओवले गावातून या परिसरामध्ये हिंदी समालोचनातून सुरुवात केली आणि आज खूप प्रसिद्ध होत आहेत असे समालोचक प्रवीण गायकर। थैंक यू रिवाल मात्रे सर, बिल्कुल आप देख सकते हैं ओवले प्रीमियर लीग सीजन 8 आठवां साल है और आठवें साल में ये कमाल का आयोजन। और मेरे ख्याल से बात करेंगे 24 में चाहिए 42, अगर उल्टा देखे नहीं तो बिल्कुल समीकरण उल्टा ही है। तो चलिए कमाल की गेंदबाजी देखने को मिली, गेंदबाज अंतिम गेंदबाज थे मेरे ख्याल से प्रवीण मुंगा जी जिन्होंने अंतिम ओवर में सिर्फ 4 रन दिए और 3 बड़ी सफलता इनके नाम पर मिलती हुई। उड़ने दो मिट्टी को आखिर तक कहां तक उड़ेगी, हवाओं ने जब साथ छोड़ा है तो जमीन पर ही गिरेगी। मजा आएगा इस मुकाबले में क्योंकि जो जीतेगा वो ओवले प्रीमियर लीग में फाइनल में बिल्कुल प्रवेश करेगी। गेंदबाज तैयार, पहली गेंद के ऊपर जोरदार अपील की गई थी। संतोष मात्री मन ही मन में मुस्कुरा रहे, ये अपील कौन से हिसाब से बनाई गई थी, शायद ये प्रेशर बनाने का प्रयास। बिल्कुल अगर ये बल्ले पर लगती तो शायद खुद बाहर निकल पड़ सकते थे, लेकिन ये जो है ना इंपॉर्टेंट विकेट है क्योंकि लगातार मैन ऑफ द मैच बने खिलाड़ी। इस बार टैप किया है बॉल को, शॉर्ट पॉइंट में खिलाड़ी मौजूद है, डायरेक्ट हिट अगर होता तो मात्र लौटना पड़ सकता था मेरे ख्याल से संतोष मात्रे को। और इस श्रृंखला में अगर बात करेंगे तो ज्यादा से रन बनाने वाले लीडिंग स्कोरर अब तक यही खिलाड़ी है। तर दापोली ग्राम पंचायतीच्या माजी उपसरपंच सन्माननीय गजानन शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत ओवले प्रीमियर लीग 2023 या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत। गेंदबाज तयार, आरंभिक जोड़ी मैदान के ऊपर आप देख सकते हैं, लेजेंड उनकी संतोष दादा मात्रे, शंकर दादा मात्रे, किशोर दादा मात्रे, ये सबसे अनुभवी खिलाड़ी है जिन्होंने ओपीडी को संभालते हुए मुंबई जैसे दादा बल्लेबाज गेंदबाजों को अपनी काबिलियत पर पूरी तरीके से दमदार परफॉर्मेंस दिया था। ये फुल टॉस गेंद थी, एलबीडब्ल्यू की लाउड अपील भी की गई थी लेकिन अंपायर के मन में कोई संदेह नहीं है, लेकिन देखिए अपील के उत्साह में थोड़ी सी फील्डिंग अगर खराब होती ना तो ये रन बन सकते थे। ये लेग स्टंप छोटी भी यही अंपायर दर्शाते हुए लेग बाइज का इशारा बिल्कुल आता हुआ, इसी एक रनों की मदद से फिलहाल बढ़ता हुआ स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 2 रन, यानी कि खाता संतोष मात्रे इन्होंने खोला जरूर है लेकिन बल्ले पर अभी तक गेंद नहीं आ रही है प्रसाद से, क्योंकि ये लेग बाइज की रन है जो एक्स्ट्रा खाते में बिल्कुल जुड़ जाएगी। तो गजानन शेठ पाटील माजी उप सरपंच दापोली ग्राम पंचायत आइए मंच के ऊपर। ये फुल टॉस बॉल, रिवर्स शॉट बेहतर खेलते हैं, अरे रिवर्स शॉट की जमा क्या, सीधा गेंद को फेंक दिया सीमा रेखा पार, संतोष मात्रे इनके बल्ले से ये 4 रन। अध्यक्ष राकेश दादा गायकवाड़ आप देख सकते हैं उनके समवेत यहाँ पर दापोली ग्राम पंचायत के माजी उप सरपंच गजानन शेठ पाटील साहब शुभाग मधे समवेत भगीरथ जितेकर विद्यमान ग्राम पंचायत सदस्य दापोली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत करतो। आपण आलात या स्पर्धेमध्ये, स्पर्धेची शोभा वाढवलीच, त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभारी आहोत। तो बिलकुल ये मौका बन सकता था सुदर्शन, संतोष मात्रे इनकी विकेट बिल्कुल जा सकती थी मैदान से बाहर, लेकिन मैं कहूंगा बाल बाल बचे, कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। प्रसाद जानते हैं कि संतोष दादा भर की यहाँ पर आपको जोखिम भरा रन नहीं लेना है, विकेट अगर रहेगी तो मैच में बिल्कुल हम बने रहेंगे और उसी हिसाब से कुछ थोड़ी सी सूझबूझ की बातें, ये जोखिम रन लेने के बाद थोड़े से मेरे ख्याल से इन दोनों खिलाड़ियों के बीच में बात होती हुई। दो किनारों का कहीं संगम नहीं होता मगर एक साथ चलना भी तो कोई कम नहीं होता, अब देखेंगे।
चौड़ा चा इनफील्ड के ऊपर से मिडान को क्लियर किया, लॉन्गन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, संतोष मात्रे इनका क्लास अभी भी मैदान में है और इनके बल्ले से आता हुआ ये दूसरा चौका और इसी के साथ ओवर नंबर समाप्त हो चुका है। टोटल पहला पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर, निहाल स्पोर्ट्स इलेवन टीम की 10 रन। सीरीज के लिए आप क्रोमा का ये रेफ्रिजरेटर देख सकते हैं, डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर 220 लीटर्स, ये क्रोमा का रेफ्रिजरेटर आप देख सकते हैं। मैन ऑफ द सीरीज यानी कि फाइनल और रनर अप जो रहेंगे उनमें ही वो मैन ऑफ द सीरीज दी जाएगी और उन्हें वो पुरस्कृत दी गई है। बिल्कुल गजनन गजनन शेख पाटिल माजी उप सरपंच इनके माध्यम से बिल्कुल दी गई है, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। तो बंटे इलेवन के सर्वे सर्वा रुपेश भाई गायकवाड़ आपसे भी गुजारिश करते आइए मंच पर। रुपेश भाई आपका भी स्वागत है, आमंत्रित किया जा रहा है आपको, रायगढ़ ग्रामीण टेनिस यूनियन कमेटी के अध्यक्ष राकेश दादा गायकवाड़ इनको भी आप देख सकते हैं, उनका भी हम स्वागत करते हैं। प्राचार्य संतोष मात्रे साहब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले आणि त्यांच्या समवेत विकास मात्रे साहब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचा आपण वेलकम करूया। यावा आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। सेकंड ओवर की शुरुआत, गेंदबाजी के मार्ग पर चंदन फुल टॉस करी थी, ये तोहफा किया था मेरे दोस्त ने प्रसाद को और फेंक दिया मिड विकेट सीमा रेखा पार 6 रन। टीम का बढ़ता हुआ स्कोर है, टोटल 16 रन, 22 का टारगेट का पीछा करना है। धुआंधार शुरुआत, ये लाइन अच्छी है बिल्कुल ऑफ स्टंप से काफी भीतर से, ऑफ स्टंप की और वाइट की रेखा है उसके बीच में से गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में जाती हुई डॉट बॉल की समाप्ति। समीकरण बदलेगा जरूर, 16 गेंदों में चाहिए बिल्कुल 26 रनों की आवश्यकता, इसमें से जो जीतेगा वो सीधा पहुंचेगी फाइनल के मुकाबले में। लहू वाजेकर साहब इनका आगमन हो चुका है मंच के ऊपर, आपका स्वागत है। इनसाइड आउट शॉट बड़ा है, फील्डर मात्र वहां पर खड़ा है लेकिन जब तक रोकेंगे तब तक यहां पर 1 रन जरूर कंप्लीट होगा और इस 1 रनों के मदद से बढ़ता हुआ स्कोर है 17 रन। सम्माननीय लहू वाजेकर साहब इनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम तहदिल से स्वागत करते हैं मंच के ऊपर। आप देख सकते हैं पूरी तरीके से हमारे मेहमानों से ये मंच पूरी तरीके से भरा हुआ नजर आता हुआ, अभी भी फाइनल के मुकाबले जारी है, सेकंड सेमीफाइनल बाकी है तो शायद हमारे और भी मेहमान आने वाले बाकी है। प्रताप देशमुख सर इनकी भी आपको यहाँ पर उपस्थिति देखने को मिलेगी, रेहानन मैट्रिक्स ग्रुप के लिए दमदार योगदान जिनका और इस टूर्नामेंट के लिए भी कभी कमाल का योगदान उनके द्वारा दिया गया। रन और गेंदों के बीच में फासला 15 गेंदे, 25 रनों की बिल्कुल आवश्यकता है। गेंदबाज चंदन ऑन साइड में ढकेला इस गेंद को, फील्डर है मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन पूरा, 1 रनों की मदद से टीम का स्कोर आगे पहुंचता हुआ टोटल 18 रनों के ऊपर। 42 का पीछा करना है, अब बची हुई गेंदे हैं मेरे ख्याल से 24 और 14 गेंदे बची है और 24 रनों की बिल्कुल आवश्यकता। मेहमानों की बिल्कुल अब उपस्थिति, रिवाल मात्रे सर बिल्कुल ड्रेस चेंज करते हुए क्योंकि प्रेजेंटेशन सेरेमनी थोड़ी ही देर में आपको नजर आएगा, थोड़े से डरे हुए हैं गेंदबाज बल्लेबाज प्रसाद के सामने, व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट के मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई टीम का बढ़ता हुआ स्कोर है 19 रन। अब रन और गेंदों के बीच में फासला 14 गेंदों में चाहिए 23 रनों की आवश्यकता। हौसला कम ना होगा, 13 तूफानों के सामने मेहनत को इबादत में बदल कर तो देख, खुद ब खुद हल हो जाएगी जिंदगी की हर मुश्किलें, बस खामोशी को सवालों में तो बदल कर देख। मौका है अभी तक लेकिन फाइनल में जाएगी कौन, उड़ाया इस बार भी हवाई सफर लेती हुई सीधा गेंद लॉन्ग आर्म के ऊपर से सीमा रेखा पार, प्रसाद का बल्ला माशाल्लाह ठोक दीजिए। छह रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 25 रन,
रन और गेंदों के बीच में फासला 13 गेंदें बची है, 17 रनों की आवश्यकता। खेल के खिलाड़ी तो सभी बनते हैं लेकिन मुझे गेम चेंजर बनना है, यही बताते हुए बल्लेबाज प्रसाद। ये भी छोटी गेंद है तो कहां छोड़ेंगे, आज मेरे बहुत दोस्त मेरे ये तोहफा दे मुझे, और ये तोहफा कबूल करते हुए और गेंद को फेंक दिया सीमा रेखा पार, 6 रन। सतीदा नेक्स्ट मैच का टॉस हो चुका है ना, तो चलिए नेक्स्ट मैच की टीम जो है टॉस विनिंग कैप्टन तुरंत तैयार रही है। दो ओवर का खेल समाप्त होने के बाद 31 रन स्कोर कार्ड के ऊपर, पहले ओवर में 10 आए थे, इस ओवर में 21 रन ठोके, और मेरे ख्याल से अब जीतने के लिए 12 गेंदों में चाहिए केवल 11 रनों की आवश्यकता। मंच के ऊपर आप देख सकते हैं अतिथि मेहमान हमारे प्राचार्य संतोष मात्रे सर, राम मात्रे सर, और उनके समेत लोहू वाजेकर साहब, आपका भी स्वागत करते हैं। रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट कमेटी के अध्यक्ष तथा उत्तर रायगढ़ जिला भारतीय जनता पार्टी के उपाध्यक्ष राकेश दादा गायकवाड़, दापोली ग्राम पंचायत के माजी उप सरपंच सम्माननीय गजानन शेठ पाटिल साहब, उनके समेत विद्यमान ग्राम पंचायत सदस्य भगीरथ चितेकर साहब, हमारे मंच के ऊपर आप देख सकते हैं अमित भाई हुंगा जी, उनके समेत धर्मा शेठ मात्रे, शंकर दादा मात्रे, और हमारे खास करके समीर भाई उनके पिताश्री शांताराम मात्रे साहब, और उनके समवेत विकास मात्रे साहब, इनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। लहू वाजेकर साहब भी मंच के ऊपर देख सकते हैं, सुप्रसिद्ध गायक भी है, और उनके समवेत आप देख सकते हैं अभी अभी जिनका आगमन हो चुका है। विकास पाटिल साहब आपका भी हम स्वागत करते हैं इस प्रतियोगिता के माध्यम से। 12 गेंदों में चाहिए टोटल 11 रनों की आवश्यकता। इतिहास रचने वाला अपना किस्मत खुद बनाता है, ना कि अपने किस्मत पर बैठकर हमेशा रोता है। तो यहां पर देखिए एक रन बटोरा बल्लेबाज ने, और इस एक रनों की मदद से फिलहाल टीम की रनसंख्या स्कोर कार्ड के ऊपर दो रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 33 रन। आईवा कमाल कैच, साजन मुंगा जी कमाल का ये कैच पकड़ा है, जबरदस्त फील्डिंग, खुद के फॉल थ्रू में ये कैच पकड़ा है गेंदबाज ने, और आखिरकार संतोष मात्रे बैक टू द पवेलियन। साजन मंगा जी आइए, आईवा कमाल कैच के लिए आपके लिए 200 रुपए का इनाम है कमिटी के माध्यम से, तो साजन आइए, चलिए दौड़ के आइए, बख्शीस घ्यायला साजन आयला, आईवा कैच वाला आयला, तो लगता है पूरा महीने का कोटा कमाया आज उन्होंने। शाहिर वर्मा ग्रुप इनके ओर से 1000 का इनाम, और कई 500 आए थे, अभी ये 200। भागीरथ चितेकर साहब विद्यमान ग्राम पंचायत सदस्य विनंती करते कि अपन यावा आप शुभास थे आईवा प्रेक्षक कमाल कैच 200 रुपया पारितोषिक अपन साजन मुंगा जी खिलाड़ी टोटल रन आउट गेंदों के बीच में पास्ता 9 गेंदे 9 की आवश्यकता। आते ही बड़ा शॉट खेलने का प्रयास, गैप में जरूर है, एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जाती हुई, अच्छी फील्डिंग उठाएंगे तब तक आसानी के साथ बल्लेबाजों ने 2 रन बटोरे, 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल का 35, 8 में चाहिए 7। साजन मुंगा जी आईवा प्रेक्षक कमाल कैच पकड़ा उन्होंने, 200 का इनाम, आज सभी जो इनाम आते हैं उसके ही खेमे में जाते हैं। एक हाथ से पकड़ेगा उसको 1000 है, एक हाथ से जो भी दर्शक कैच पकड़ेगा उसके लिए 1000 रुपए का इनाम है, लेकिन LBW आउट होकर खिलाड़ी जाएंगे मैदान से बाहर। थैंक यू डीजे। देखिए रिवॉल्व मात्रे सर, पिछला जो सुपर ओवर का मुकाबला खेला गया था ना, तो मेरे ख्याल से 5 गेंदों में 5 रन बचाने थे उन्हें, और पहली गेंद के ऊपर रन आए थे टोटल 3 आए थे, 4 में मेरे ख्याल से उन्हें 1 रन बचाना था, और वो रन बचाए थे उनके टीम के गेंदबाजों ने। तो कुछ भी हो सकता है इस क्रिकेट में, कुछ भी हो सकता है। अब रन और गेंदों के बीच में फासला की चर्चा करेंगे, 7 गेंदों में चाहिए 7 रनों की आवश्यकता।
अपनी मेहनत से ही बना अपनी पहचान, वरना एक नाम के तो है लाखों इंसान। अब यहाँ पर देखेंगे क्या ये मैच में ये खिलाड़ी जान डाल पाएगा। सूरज मुंगा जी वेरी गुड बॉलिंग, कमबैक करने वाला ये ओवर कहीं साबित देता हुआ अपनी टीम के लिए। चलिए डॉट बॉल की समाप्ति हुई है, अब आएगा खेल में मजा, क्योंकि 6 गेंदों में चाहिए 7 रनों की जरूरत। और गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज किशोर मात्रे सीनियर खिलाड़ी बैलेंस है। तो नक्कीच या ओपीएलच्या माध्यमातून विशेष सत्कार आणि विशेष सहकार्य म्हणून ज्यांनी केलंय त्यांचा सन्मान होणार आहे। तर अश्विन पाटील आणि रोहन मुंगाजी यांनाही विनंती आहे की आपला जो विशेष सहकार्य राहिलाय या ओपीएल साठी तर त्याबद्दल तुमचं विशेष सन्मान होणार आहे, तर तुम्ही देखील यावं। अश्विन पाटील रोहन मुंगाजी चला एवन जोडी आपण लगेच आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। फिल्डिंग लगेच लावून घ्या बघा, आता 6 बॉल में आप जीतने के लिए टोटल 7 रनों की जरूरत, कंपल्सरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है। जरूर नहीं आप हर फील्ड में अच्छे हो, लेकिन कोई तो फील्ड ऐसी हो जिसमें आप सबके बाप हो। क्या वो मैदान के ऊपर सिकंजा कसेगा ये लेफ्ट आर्म गेंदबाज जो अच्छे अच्छे बल्लेबाजों को पूरी तरीके से हमेशा बांध कर रखता है। लेकिन भूलना नहीं चाहिए सती ज्यादा मात्रे कि सामने भी रिवर्स शॉट्स खेलने वाला बल्लेबाज आप देख सकते हैं प्रसाद गायकवाड़, ये भी है उनके सामने। अच्छा बैटल होगा, देखिए बाहर से आवाज आ रही है, किसको किसकी पनौती लगेगी ये तो आने वाला समय ही बता पाएगा। रुपेश भाई गायकवाड़ आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है, आपको यहाँ पर आमंत्रित किया जा रहा है, आइए बंटर 11 के सर्वे सर्वा आपका स्वागत है। तो 6 में चाहिए 7 की दूरी, फील्डिंग में परिवर्तन, जो कवर्स की तरफ खिलाड़ी था उसको थोड़ा सा हटाने की कोशिश करते हुए। तो चलिए शुरुआत होगी, प्रसाद बनाम किशोर दादा। पहली गेंद अलोंग द कार्पेट, ऑफ साइड में गेंद को ड्राइव किया, 1 रन कंप्लीट, चंदन उठाएंगे फील करेंगे 2रन, तेजी के साथ बटोरा दोनों बल्लेबाजों ने, 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान के ऊपर 37। अब जीतने के लिए 5 गेंदों में चाहिए 5 रनों की जरूरत। याद रखना दूसरों से उम्मीद रखोगे तो हार जाओगे, उम्मीद खुद से रखोगे तो मैदान में जीत जाओगे, उम्मीद कौन देगा मैदान में। तैयार, छोटी गेंद थी, कट जरूर किया है, फील्डर है मौजूद, 1 ही रन मिलेगा, पीछे से आवाज आ रही है छोड़ भाई ये गेंद, लेकिन उसे रोका ये खिलाड़ी ने, 1 रन मिलेगा 1 रनों की मदद से। अब बढ़ता हुआ स्कोर है टोटल 38, अब चाहिए 4 गेंदें और 4 रनों की आवश्यकता। नो क्रिकेट टीम इन द वर्ल्ड डिपेंड्स ऑन 1 और 2 प्लेयर्स, द टीम ऑलवेज प्ले टू विन। देखिए 1 और 2 खिलाड़ी के ऊपर ये टीम कभी निर्भर नहीं रहती, क्योंकि 11 खिलाड़ियों के ऊपर हमेशा ये सांगी खेल रहता है, और जहां पर आपको एक परफॉर्मेंस देना होता है। 4 में चाहिए 4, क्या वो मैच को बचा पाएंगे गेंदबाज या मैच को बनाएंगे बल्लेबाज। लेफ्ट ऑन द विकेट, हाफ ट्रैकर की बॉल पुल कर दिया है, मिड विकेट में फील्डर तैनात है, 1 मिलेगा 1 मिलेगा, 1-1 के साथ खुश रहेगी मेरे ख्याल से इस वक्त। बात करेंगे फील्डिंग करने वाली टीम स्वरा स्पोर्ट्स और निहाल स्पोर्ट्स को, अब चाहिए इस मुकाबले में मेरे ख्याल से आने वाली 3 गेंदें और 3 रनों की जरूरत। थाम लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, क्योंकि हर बॉल अग इंपॉर्टेंट होगा। ऑन साइड में घुटने के बल पर खेला है, क्या यह मैच होगा फिनिश, और ओलो प्रीमियर लीग सीजन 8 8वें सीजन में फाइनल में पहुंच चुकी है निहाल 11 टीम, हार्दिक अभिनंदन निहाल स्पोर्ट्स। चला मैच लगे नेक्स्ट स्टार्ट करा, टॉस जिंक अर्थात नेक्स्ट मैच चाहते म्हणजे जानवी 11 संघाने नाणेफेक जिंकला आहे।